भारत सरकार ने चाइनीज ऐप्लिकेशन बैन के लिए याची बातमी तुम्ही अद्याप आतापर्यंत ऐकली असेल, तुम्हाला माहित असेल 59 जे ऐप्लिकेशन आहे ते बैन के लिए, त्यामध्ये टिकटॉक, शेअरलेट, यूसी ब्राउजर, यूसी न्यूज आणि असे बरेच सारे ऍप्लिकेशन आहे। तुम्हाला स्क्रीनवर त्याची ते तुम्हाला लिस्ट भेटेल। आणि तुम्हाला सांगू इच्छितो याचं जे मुख्य जे कारण आहे भारत सरकारने बॅन करण्यामागे, तर भारताची जी सार्वभौमता आणि एकात्मता आणि पब्लिक ऑर्डरला हे चायनीज ऍप्लिकेशन धोका देत होते। आणि जे चायनाचे जे ऍप्लिकेशन आहे, तर तो भारताचा जो मुख्य डेटा असतो, तो जो टिकटॉक, शेअरइट आणि असे भरपूर सारे जे ऍप्लिकेशनद्वारे डेटा स्टोअर असतो, ते स्टोर डेटा चायनीज ऍप्लिकेशन चोरत आहेत आणि त्याचा गैरवापर भारताविरुद्धच हे ऍप्लिकेशन करत आहे, याचं हे मुख्य कारण आहे। आणि याचं अजूनही दुसरं कारण असं काय वैज्ञानिक लोक लावत आहेत, ते म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये 20 जवानांची कशी चायनीज सैनिकाद्वारे कशी शहीद करण्यात आलं, त्याचं हे मुख्य कारण आहेत। तुम्हाला काही लिस्ट दाखवतो की बा चायनाचे जे ऍप्लिकेशन आहेत भारतामध्ये ते किती मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जातो। तो महिन्याकाठी तुम्हाला टिकटॉक माहीत असेल, टिकटॉक हे 130 मिलियन लोक वापरत होते महिन्याकाठी, शेअरली 200 मिलियन, त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर भेटली असेल। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बा हे जे चायनीज ऍप्लिकेशन बॅन केलेले आहेत ते भारतामध्ये परत ते उघडले जातील का, तर या प्रश्नाचं उत्तर थोडं संदिग्ध आहे। जोपर्यंत भारत सरकार चायनाचे जे गलवान व्हॅलीमध्ये आणि लडाखच्या एरियामध्ये जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत मला तर वाटत नाही की बा हे ऍप्लिकेशन परत तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळतील। आणि याचा पर्याय म्हणून भारत सरकार इंडियन मेड ऍप्लिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतील, त्यामुळे तुम्हाला तेवढी काय घाबरण्याची काय अशी काय गरज नाही, तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऍप्लिकेशन तुम्हाला 100% मिळतील। आणि बस एवढंच। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, काय कमेंट असेल तर कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।